सापन नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्यांचं अतिक्रमण, नदी पात्रात खोलीकरण झालं आहे. विटांच्या पजाळ्यामुळे नदीचं पात्र बदललं व शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं. या संदर्भात अनेकदा तक्रार करूनही उपयोग न झाल्याने शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. हे उपोषण अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून सोडवलं आहे. तसं उपोषणकर्त्यांना लेखी देण्यात आलं आहे. सापन नदीपात्रातील अवैध वीटभट्ट्यांचं अतिक्रमण, खोलीकरण, झालेल्या खोलीकरणाच्या कामाची चौकशी, नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या शेतीची नुकसान भरपाई आदी मुद्द्यांना घेऊन शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलं होतं. उपोषणकर्ते शेतकरी म्हातारे असून या उपोषणाचा त्यांच्या शरीरावर परिणाम होत होता. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जिल्हा खनिकर्म अधिकारी इम्रान शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून या उपोषणामध्ये मध्यस्थाची भूमिका घेतली. शेतकऱ्यांच्या चारही मागण्यांना पूर्ण करण्यासाठी लिखित आश्वासन देऊन हे उपोषण सोडवण्यात आलं. उपोषणस्थळी अचलपूर येथील नायब तहसीलदार, लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये लिखित आश्वासनानंतर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना ज्यूस पाजून हे उपोषण सोडवलं. व इतर मागण्यांकरिता श्री राजेश भोंडे व इतर चार जण हे उपोषणाला बसलेले होते. त्यांच्या मागण्यानुसार आम्ही नदी खोलणीकरणाचे काम सुरू केलेले आहे, कालपासून सुरू केलेले आहे व ते आता प्रगतीपथावर आहे. जवळपास 15 ते 20 दिवसामध्ये सदर काम पूर्ण करून टाकू व निघालेले मटेरियल यांच्या शेताजवळ लावून त्यांच्या शेतीला बाधा होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. आणि हे काम सुरू केल्यामुळे व बाकी आश्वासन त्यांना देण्यात आलेले असल्यामुळे त्यांनी आज उपोषण सोडलेले आहे. आमच्या मागण्या होत्या 5 नदीच्या आमच्या शेतातील समोरील 3 वीटभट्टी अतिक्रमण मधले उठवणे, त्याच्यानंतर पाण्याचा प्रवाह आमच्या शेताकडे सुटलेला होता. तो पाण्याचा प्रवाह मध्यभागातून करून खोलीकरण करून देण्यात यावे. तिसरं होतं आमचं ते मागील 67 लाख रुपयाची चौकशी, आणि चौथं आमचं जे शेत गेलेलं होतं वाहून त्याची समिती गठन करायची, तर त्याच्या अनुषंगाने आज माननीय इंदूरकर साहेब पाटबंधारे विभाग यांची आणि तहसीलदार साहेबांची मध्यस्थी होऊन आणि कलेक्टर मॅडमची मध्यस्थी होऊन यांनी आम्हाला लेखी स्वरूपाचं पत्र दिलेलं आहे. त्याचे दोन्ही संबंधित विभागांनी वीटभट्ट्याचं अतिक्रमण येत्या 7 दिवसात ते उठून घेतील, अन्यथा त्यांनी ते सर्व पोलीस बंदोबस्तात ते अतिक्रमण हटवलं जाईल. त्याच्यानंतर श्रेणी उपविभागीय पाटबंधारे विभाग माननीय इंदूरकर साहेब यांनी 2,29,07,000 रुपयाचे पुढच्या जिल्हा नियोजन समितीकडे आमचा प्रस्ताव पाठवलेला आहे, आणि 5 शेतकऱ्याच्या समोरील भागात ते खोलीकरणाचा प्रस्ताव आहे. जुनेद अहमद, परतवाडा.